Idziemy na razie. Oh, iya, Pak.
गुच्छा लो गुच्छा लो डायरेक्ट गुच्छा गया घाला
चॅनल दाखव कार्यक्रमाचे उद्घाटक मित्रांनो, गेली 8 ते 10 वर्ष आपल्या या बेगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि धडा नेते काँग्रेसचे नेते आदरणीय देवानंद पवार हे सातत्याने पत्रकार संघाच्या सगळ्या पत्रकारांची म्हणजे लोणार आणि मेकर आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या पत्रकारांची आज 6 जानेवारीला दरवर्षी हे स्वागत समारंभ आयोजित करत असतात. या स्वागत समारंभाचं औचित्य हे जरा वेगळं आहे. वेगळं यासाठी की हा दिवस म्हणजे पूर्ण संपूर्ण वर्षभर वृत्तसंकलन ते छापून आणलं, बातम्या मिळवलं ते छापून आणलं, कुठं वाईट प्रसंग असतात, कुठं चांगले प्रसंग असतात, कुठे आनंदी होतात, एखादी बातमी छापल्याने एखाद्या ठिकाणी आनंदी होतो आमचा तुमच्या भागात पुढे सुद्धा त्या काळामध्ये सरकार होत नाही, परंतु याच्या पुढे सरकार झाला पाहिजे, यांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे, याच्याबद्दल कुठेतरी दोन शब्द चांगले बोलले गेले पाहिजे. म्हणून आज जांभेकरांच्या वाढदिवशी 6 जानेवारीला हा कार्यक्रम त्यांनी दरवर्षी हे आयोजित करतात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण पत्रकार म्हटलं तर देशाची परिस्थिती पाहिली तर देशाच्या लेखणी म्हणजे पत्रकाच्या लेखणीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की ते राज्य सत्ता सुद्धा पलटू शकतात. कितीतरी राज्य सत्ता त्यांनी पलटून दाखवलेले आहे. त्यांच्या बाबतीत वृत्तसंकलन करणारे पत्रकार असो, टीव्ही सोशल मीडियाचे पत्रकार असो, यांच्याबद्दल एक चौथा स्तंभ त्यांना म्हटलं जातं. परंतु हा चौथा स्तंभाच्या सोबत सोबत त्यांची एवढी मोठी शक्ती असते की एखाद्या वंचित असलेल्या समाजासाठी जिजुबाई आणि जिजाबाई
या जिल्ह्यामध्ये